अशा त्रास देणाऱ्या स्वार्थी लोकांपासून दूरच राहा, नाहीतर हे लोक तुमचं आयुष्य खराब करतील. माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात. शेवटी सगळे एकाच माळेचे मणी, जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो. तुमच्या खास जवळची माणसं जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागलीत तर समजून घ्या की त्यांची आता गरज भागलेली आहे. एखाद्याजवळ मनातलं दुःख सांगायला जावं म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो. श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात, कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे तर लागणारच. जेव्हा एखाद्याची गरज भागते तेव्हा त्या व्यक्तीचं वागणंसुद्धा बदलतं. पूर्वी लोक काळजीपोटी विचारपूस करायचे आणि आत्ताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात. प्रत्येकजण स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण नातं सेफ राहावं म्हणून कोणीही प्रयत्न करत नाही. या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं आणि न पारखता जोडलेलं नातं एक दिवस धोका देऊ शकतं. नात्यांमध्ये स्वार्थ आला की नातं तुटायला वेळ लागत नाही. तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक राहा, पण ज्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे तो एक दिवस बदलणारच. स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो. लोकांचा एक गुणधर्मच बनलेला आहे, जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे. हल्ली लोक तर सरड्यासारखे रंग बदलताना दिसतात, परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात. एक वेळ हरवलेली माणसं भेटतील, पण बदललेली माणसं कधीही भेटणार नाहीत. स्वार्थी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखंच आहे. स्वार्थी लोकांना शोधत जाण्याची काहीच गरज नाही. त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते आपोआप तुम्हाला शोधत येतील. म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून सावधच राहा. ज्यावेळेस तुम्हाला गरज असते त्यावेळेस ते तुम्हाला भेटायलाच काय तर तुमचा फोनही घेत नाहीत, पण जेव्हा त्यांना तुमची गरज असते त्यावेळेस मात्र तुमच्याशी गोडगोड बोलतात. म्हणूनच अशा स्वार्थी लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका आणि यांच्यापासून लांबच राहिलेलं चांगलं असतं. अशा लोकांसोबत तुम्हालाही स्वार्थीच राहावं लागेल. आपल्या आयुष्यात असे स्वार्थी मित्र असण्याऐवजी आपण एकटंच राहिलेलं बरं आहे. स्वार्थी माणसांना खोटं बोलण्याची देखील सवय असते, म्हणून त्यांच्याकडून खरं बोलण्याची अपेक्षा कधीही करू नका. जे लोक आपल्याबरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगलं राहिलं पाहिजे ना वाईट राहिलं पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगले राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि त्यांच्याबरोबर जर आपण वाईट राहिलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय राहील. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा.